Okay, everyone, please mark your present now. Yes. Please let me know first. Am I audible clearly? Yes, and I'm also sharing my screen. Is the screen visible to all of you? Okay, so today we all are here for our FCC's 16th session. Okay, this is our 16th session, and as you all know, our subject is science. Okay, and in the today's lecture of science, we are going to study about a topic named fiber to fabric. Okay, we have completed nutrition. Nutrition ha topic apan complete kelela ahe, tyamadhye apan न्यूट्रिशन इन प्लांट्स एंड न्यूट्रिशन इन एनिमल्स पाहिला आहे. ओके, तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे फायबर टू फैब्रिक. यस, दैट वी आर गोइंग टू स्टार्ट टुडे. सो इन द टुडे सेशन वी आर गोइंग टू कंप्लीट थ्री टॉप वी आर गोइंग टू टॉक ऑन थ्री टॉपिक्स. दैट विल बी फायबर टू फैब्रिक्स, हाउ इट इज मेड, देन द सोर्सेस फ्रॉम वेर वी गेट अवर फैब्रिक ऑफ फायबर, एंड द प्रोसेसेस इन्वॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ फैब्रिक एंड the hazards related to that. Okay, so first of all, can anyone tell me what are fibers? Yes, anyone, can you tell me what are fibers? Marathi madhe fiber mhanje kay sanga mala. Okay, see, so fibers are long strands of molecules interwoven to form a linear string like structures. ओके, बघा फायबर काय असतात, स्ट्रँड, धागा. ओके, येस, थ्रेड लाईक स्ट्रक्चर. येस, गुड, इट्स अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे एकमेकांच्या इंटरवुवन वुमन म्हणजे एकमेकांच्या गुंतलेले असतात. ओके, फायबर्स आर नॅचरल और मॅन मेड सच अस कॉटन, सिल्क, जूट, एक्सेट्रा. फायबर्स वेर डिस्कवर्ड वेन अर्ली पीपल रिअलाइज. ओके, so fibers are of two types. Okay, fibers are of two types. One is natural and the second one is man made, that is synthetic. Okay, so silk, cotton, wool, jute, these are these types of fibers we get from our nature, right? We get silk from silkworm, cotton we get from plants, then wool we get from animals. Okay, so they are natural one, natural fibers. And what about the man-made? Man-made fibers are also called as synthetic fibers, like man-made fibers are like we wear the clothes like nylon, crepe material. Okay, that all are man-made. They are made from using some chemicals. Okay, so why we required fiber? आपल्याला कपड्यांची गरज का भासू लागली? अश्मयुगातील मानव तर कपडे न घालता राहत होता, मग त्याला कपड्यांची गरज का भासू लागली? कोणी सांगू शकेल का? मराठी मध्ये सांगू शकता तुम्ही? येस, एनी वन. स्टोन एज मॅन वॉज लिव्हिंग विदाउट क्लोथ्स, बट आफ्टर वर्ड आफ्टर सम पिरियड ही रिक्वायर्ड वेअरिंग क्लोथ्स. वाय इज दिस सो? अश्मयुगीन मानवाला कपडे, आपल्या अंगावर कपडे असावे असं का वाटू लागलं? त्याला कपड्यांची गरज का भासू लागली? येस, एनी वन, सांगा कोण सांगणार? येस, प्रद्युम्न, यू कॅन अनम्यूट अँड टेल मी द आन्सर. हॅलो मॅम. येस, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी. येस, गुड. सी, Fibers were discovered when early people realized the need to cover and protect their own hair and skin from the weather. Okay, fibers चा शोध कधी लागला? जेव्हा पूर्वकालीन मानवाला त्याच्या शरीराचं बाहेरील वातावरणापासून संरक्षण व्हावं असं वाटू लागलं, तेव्हा त्याने फायबर्सचा शोध लावला. सिन्स अर्ली पीपल वुड लिव्ह इन कोल्ड क्लायमेट, दे हंटेड ॲनिमल्स विथ स्किन्स, फर अँड फूड दॅट केप्ट देम वार्म.
मग त्या लोकांना गर्मी मिळावी कोल्ड क्लायमेट मध्ये, तेव्हा त्यांनी काय केलं, प्राण्यांची शिकार सुरू केली मांसासाठी, आणि प्राण्यांची जी कातडी असायची त्याचा वापर ते, किंवा त्याच्या पिसांचा वापर ते कपडा म्हणून करत असत. ओके, अंडरस्टूड व्हॉट इज फायबर? फायबर म्हणजे काय, समजलंय का सगळ्यांना? येस, ओके. सो फायबर्स आर ऑफ टू टाइप्स, सिंथेटिक अँड नॅचरल. ओके, नॅचरल फायबर्स इन्क्लूड सिल्क, कॉटन, वूल, जूट. ओके, अँड मॅनमेड दॅट इज सिंथेटिक इन्क्लूड नायलॉन. ओके, नायलॉन लाईक मटेरियल. फर, फर अँड फूड म्हणजे प्राण्यांना मारून त्यांची जी स्किन आहे, फर म्हणजे त्यांच्या स्किन वरची पिसे, ओके, ती वापरली जायची, आणि प्राण्यांना मारून त्यांचं मांस खाल्लं जायचं. येस, समजलंय का? समवन आस्क्ड मी डाउट फर अँड फूड मीन्स. ओके ओके, सी नाव बघा, फायबर फॅब्रिक्स कसं बनतं. आपण जे कपडे घालतो, ओके, ते कपडे कशापासून, कोणत्या तरी कपड्यापासून. ओके, आपण जर फ्रॉक, टी शर्ट, जीन्स असं असे कपडे घालतो, तर ते कोणत्या तरी मोठ्या लांबीच्या कपड्यापासून शिवले गेलेले असतील, बरोबर? तर बघा, फायबर्स हे आहे, हे धागे दिसतात, याला फायबर्स म्हणायचं. ओके, याला फायबर्स म्हणायचं. त्याच्यानंतर त्याला स्पिन केलं जातं. ओके, त्याला हातमागावर फिरकीवर फिरवलं जातं, आणि त्याच्यातून यान निर्माण होतात. यान म्हणजे हे असे धागे, रीळ, रीळ म्हणतो आपण त्याला. ओके, हे असे धागे निर्माण होतात, आणि त्या धाग्यांना खूप छान प्रकारे वीविंग किंवा नेटिंग केली जाते. बघा, हे धागे असतात, आय विल शो यू हाऊ दे डू इट. हा आहे तुमचा धागा, ओके, हा आहे तुमचा यान. सो आफ्टर नीटिंग और व्यूविंग, वीविंग, वीविंग और नीटिंग, काय होतं त्या प्रोसेस मध्ये, एकदम छोटे छोटे जवळ 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 असे ते धागे एकमेकांच्यात विणले जातात. बघा, इथे तरी मी जे ड्रॉ केलंय त्याच्यामध्ये स्पेस दिसते तुम्हाला, पण ते धागे एवढे बारीक प्रकारे विणले किंवा एकत्र केले जातात कि त्याच्यापासून कपडा मिळतो. ओके, बघा, तुम्ही कधीतरी ड्रेस शिवला असेल, किंवा मुलांनी शर्ट शिवला असेल, लाईक तुमचा युनिफॉर्म घेऊया आपण. बाकीचे कपडे तर मोस्टली आपण शिवून घालत नाही, पण जर तुमचा युनिफॉर्म आपण घेतला स्कूलचा, तर त्याच्यासाठी तुम्ही अगोदर कपडा आणता की नाही? येस ऑर नो? येस ऑर नो? रिप्लाय फास्ट इन दी चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्यायचा. स्कूल युनिफॉर्म शिवण्यासाठी पहिले कपडा आणता ना? ओके, तर बघा, तो कपडा म्हणजे हा फॅब्रिक, आणि तो कशापासून बनलेला असतो, या अशा फायबर पासून, त्या फायबर्सचे यान बनवले जातात स्पिनिंगच्या मेथडने, आणि विविंग आणि नेटिंगच्या मेथडने असा फॅब्रिक बनतो, आणि त्या फॅब्रिकला स्टिच करून आपण आपले कोणत्याही प्रकारचे क्लोथ्स बनवू शकतो. जर या फॅब्रिकला तुम्ही एकदम जवळून पाहिलात, तर मी जे आता तुम्हाला हे स्ट्रक्चर दाखवलं ना असं ड्रॉ करून, ते तुम्हाला दिसेल. बघा, एकदम त्या फॅब्रिकला क्लोजली पाहिलात तर असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल, ज्यामध्ये धागे एकमेकांच्या खूप छान प्रकारे गुंतलेले असतात. ओके, तर प्रोसेस बघा, फायबर्स स्पिनिंग गिव्स यान, यान विविंग और नीटिंग गिव्स फॅब्रिक, अँड फॅब्रिक आफ्टर स्टिचिंग गिव्ह अवर क्लोथ्स. ओके, येस. नाव टाइप्स ऑफ फायबर्स, हाऊ मेनी टाइप्स ऑफ फायबर्स आर देअर? टू. देअर आर टू टाइप्स ऑफ फायबर्स, नॅचरल फायबर्स अँड सिंथेटिक फायबर्स. ओके, द फायबर्स विच आर ऑप्टेन फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड नॅचरल फायबर्स. बघा, नॅचरल नैसर्गिक, बरोबर. मग प्लांट्स आणि ॲनिमल पासून आपल्याला जे फायबर मिळतात त्यांना नॅचरल फायबर आपण म्हणतो. ओके, तर ते कोणते आहेत बघा, इथे नॅचरल फायबर कोणते आहेत, प्लांट पासून मिळणारं कॉटन, कापूस, जूट. जूट म्हणजे ताग, ताग एक फ्लॉवरिंग प्लांट असतं, त्याचे धागे बनवतात.
आणि कॉइर, कॉइर म्हणजे कोण सांगणार मला? कॉइर म्हणजे काय सांगा? येस, माहित आहे का कोणाला? येस ऑर नो? येस राजदीप, लोखंडी तार. नो, कॉइल नाही ते, कॉइर आहे, आर आहे. ओके, आय विल टेल यू. शहाळा, आपला नारळ असतं ना शहाळा, त्याला जर फोडला आपण तर आतमधला त्याचा सुकलेला जो भाग असतो, ज्या रेषा रेषा दिसतात, त्याच्यापासून धागा बनवला जातो, त्याला कॉइर असं म्हणतात. ओके, अँड ॲनिमल्स, ॲनिमल्स पासून आपल्याला वूल मिळतं. ओके, अँड सिल्क. वूल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या, जसं मेंढी, बकरी, कॅमल, या ॲनिमल्स पासून मिळतं. तर सिल्क आपल्याला मिळतं सिल्क वर्म पासून. ओके, सिल्क वर्म पासून. नाव सिंथेटिक, सिंथेटिक फायबर्स, द फायबर्स विच आर सिंथेसाइज इन इंडस्ट्री फ्रॉम सिंपल केमिकल्स. बघा, जे फायबर्स मॅनमेड असतात इंडस्ट्रीज मध्ये, कंपनी मध्ये, फॅक्टरी मध्ये बनवले जातात मानवाकडून किंवा मशीन्स कडून, त्यांना म्हणायचं आहे सिंथेटिक फायबर. हे सिंथेटिक फायबर काही साध्या प्रकारचे केमिकल्स वापरून बनवले जातात. मग हे सिंथेटिक फायबर कोणकोणते आहेत पहा? पॉलिस्टर, नायलॉन, ऍक्रिलिक. ओके, त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? पॉलिस्टर, नायलॉन अँड ऍक्रिलिक आर ऑफ सिंथेटिक फायबर्स. ओके, सो व्हॉट आर नॅचरल फायबर्स? कॅन एनिमल टेल मी व्हॉट आर नॅचरल फायबर्स? येस, येस प्रद्युम्न. The fibers which are obtained from plants and animals are called natural fibers. Okay. And can you give me example of that? Yes, Pradyumna. Wool, coil, coir, silk, jute, cotton. Okay, good. And can anyone tell me what are synthetic fibers? Yes, what are synthetic fibers? Synthetic fibers are the fibers which are used by man, made by man, and it is used some simple chemical process. Okay. And Sanjana, can you tell me the examples of synthetic fibers? Yes. स्क्रीन वर आन्सर असताना तुम्ही आन्सर का नाही देऊ शकत? तन्वी, तन्वी, कॅन यू टेल मी द एक्झाम्पल ऑफ सिंथेटिक फायबर्स? येस, सो यू कॅन अनम्यूट अँड टेल मी द आन्सर. Ma'am, yes ma'am. Ma'am, the polyester. You just have to read the examples, dear. No worry, just have to read the three examples. Okay, polyester, ma'am. Polyester, nylon and acrylic. Yes, good. See, so you all have understood what are natural fibers and synthetic fibers, right? So we are going to learn in this lesson about animal fibers. Okay, आपण animal fibers बद्दल शिकणार आहोत. त्यामधला जो first आहे wool, wool, त्याबद्दल मी आज तुम्हाला शिकवणार आहे. In the next lecture we will be learning on silk. Okay, तर आता एक एकच का घेतोय आपण फायबर? कारण यामध्ये आपली प्रोसेस खूप लांब आहे. तो मटेरियल कुठून मिळणार, त्याच्यावर काय प्रोसेस होणार, त्या इंडस्ट्री मधले हजार्ड काय काय असणार, हे सगळं शिकायला लागणार आहे. बरोबर, मग आपण एक एक घेणार आहोत. तर आज आपला पहिला असणार आहे वूल. ओके, अवर फर्स्ट टॉपिक, अवर फर्स्ट फायबर, वी आर गोइंग टू लर्न अबाउट वूल.
इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू विथ द सिल्क. ओके, तो सिल्क थोडा वेळ बाजूला ठेवायचा आहे आपल्याला. आपण आज पहिल्यांदा शिकणार आहोत वूल. सो देर आर टू टाइप्स ऑफ एनिमल फायबर्स, वूल अँड सिल्क. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट वूल. वॉट वूल डज टू अस वेन वी वेअर वुलन क्लोथ्स. आपण वुलन क्लोथ्स कधी घालतो सांगा मला. येस येस प्रद्युम्न. वी वेअर वूल इन सम इन विंटर सीजन. विंटर. ओके, इन द विंटर सीजन. ओके, इन द विंटर सीजन वी वेअर वुलन क्लोथ्स. वाय? बिकॉज इट कीप्स अस वार्म. त्याच्याने आपल्याला थोडी ऊब मिळते. म्हणून आपण थंडीच्या दिवसांमध्ये लोकरीचे कपडे घालत असतो. सो युअर क्वेश्चन नंबर वन इज फ्रॉम वेअर डू वी गेट वूल. आपल्याला हा हे लोकरीचे कपडे लोकर कुठून मिळते सांगा. हु विल टेल मी. येस राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. येस प्रद्युम्न. वी गेट वूल फ्रॉम याक, शीप and many animals. Yes, very good. So see, we get wool from hair. Hair la fleece sudha mantla jata. FLEECE, fleece. Okay, word note karun gya. Note down kara ha word fleece. Jane karun jar question madhe tumhala ha shabda ala fleece, tumhi confuse honar nahi. Okay, je sheep's che hairs asat tela fleece sudha mantla jata. Noted? Yes, noted. ओके, रिप्लाय देत जा चॅट बॉक्स मध्ये. थर्ड फोर्थ ची मुलं सुद्धा खूप छान, फर्स्ट सेकंड ची मुलं पण पटापट रिप्लाय देतात. तुम्ही एवढं स्लो का रिप्लाय देता चॅट बॉक्स मध्ये? तुम्हाला तर टायपिंगची खूप सवय असणार आहे. सी, वी गेट वूल फ्रॉम हेअर और फ्लीस ऑफ शीप, गोट, याक अँड सम अदर एनिमल्स. दीज एनिमल्स हॅव थिक कोट ऑफ हेअर अँड वूल इज डिराइव्ड फ्रॉम देअर हेअर. बघा, मग ही लोकर, लोकर म्हणजेच काय, त्या अॅनिमल्सच्या बॉडीवर असणारे केस. ओके, जे खूप दाट असतात. तर वाय दिस अॅनिमल्स हॅव थिक कोट ऑफ हेअर. मग ह्या प्राण्यांच्या शरीरावर एकदम असं जाड जाड केस किंवा जाड लोकर का असतात, का असते जाड केस किंवा जाड लोकर का असते या अॅनिमल्सच्या शरीरावर सांगा. कोण सांगेल याचा आन्सर? येस राजदीप. Because they keep them warm. Okay, good. See, hair keeps these animals warm and protects them from cold during winter. Okay, so in the winter season they may get hurt due to excess cold. Okay, they may get hurt. So this thick coat of hair protects them from winter. Fur traps air close to animal skin and air doesn't allow heat to lose from their body. मग जे फर जे पिसे आहेत अंगावरची जी लोकर आहे ती काय करते, हवेला एअरला त्यांच्या स्किन जवळ ट्रॅप करून ठेवते. आणि त्यामुळे एअर काय असतं, एअर इज अ पुअर कंडक्टर ऑफ हीट. ओके, हवा ही उष्णतेचा एक पुअर कंडक्टर म्हणजे वाहक नाही. ओके, हवा ही उष्णता वाहू नेऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं, त्यांच्या बॉडीतून जी हीट आहे ती बाहेर टाकली जात नाही आणि त्यांना स्वतःचा शरीर गरम ठेवण्यासाठी मदत होते. ओके, सो समजलंय का तुम्हाला हे टू क्वेश्चन्स? येस. वाय दीज अॅनिमल्स हॅव थिक कोट ऑफ हेअर हॅव यू अंडरस्टूड? राजदीप, माईक म्यूट करून ठेवायचा आहे. मी सांगितल्याशिवाय माईक चालू करायचा नाही. नाउ, व्हाय वी वेअर वुलन क्लोथ्स इन विंटर. आपण वुलन क्लोथ्स का विंटर मध्ये घालतो बघा. येस संजना, व्हॉट यू वॉन्ट मी टू रिपीट? कोणता टॉपिक रिपीट करायचा आहे? क्वेश्चन नंबर टू. येस संजना, तू मला माईक अनम्यूट करून सांगशील का? फर्स्ट क्वेश्चन म्हणजे
आपल्याला वूल कुठून मिळतं ते आहे फक्त ऍनिमल्सची नावं लिहायची आहेत. सी वूल, वूल फायबर्स ऑब्टेन्ड फ्रॉम ऍनिमल्स ट्रॅप द एअर बिटवीन देम. एअर इज पुअर कंडक्टर ऑफ हीट. दिस एअर प्रिव्हेंट्स द लॉस ऑफ हीट फ्रॉम अवर बॉडी टू द कोल्ड सराउंडिंग सो वी फील वार्म. ओके, आपण थंडीमध्ये वुलन क्लोथ लोकरीचे कपडे का घालतो, कारण लोकर काय आहे, लोकरी लोकरीमध्ये हवेला ट्रॅप करून ठेवण्याची, हवेला कोंडून ठेवण्याची क्षमता असते आणि हवा ही उष्णता वाहून नेऊ शकत नाही. ओके, त्यामुळे आपल्या बॉडीतील जी उष्णता आहे ती आपण आपल्या बॉडीमध्येच राहते, आजूबाजूच्या थंड वातावरणात ती टाकली जात नाही, त्यामुळे आपल्याला वुलन क्लॉथ मध्ये गरम होतं. ओके, वुलन क्लोथ घातल्यामुळे आपण आपला थंडीपासून बचाव होऊ शकतो. पण त्या उलट आपण समर मध्ये वुलन क्लोथ घालतो का, नाही. उन्हाळ्यात घालतो का आपण लोकरीचे कपडे, नो, वी वेअर कॉटन क्लोथ इन समर. ओके, समर मध्ये, समर सीझन मध्ये उन्हाळ्यात आपण कॉटनचे कपडे घालणे जास्त प्रेफर करतो. व्हाय? कॉटन इज व्हेरी थिन फायबर अँड कॅनॉट ट्रॅप एअर. कॉटन काय असतो, एक खूप पातळ कपडा असतो आणि तो हवा धरून ठेवू शकत नाही. दज इट कॅनॉट प्रिव्हेंट लॉस ऑफ हीट फ्रॉम अवर बॉडी. आणि त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता आपल्या शरीरात न राहता बाहेर फेकली जाते. दज कॉटन क्लोथ्स आर वोर्न इन समर मंथ्स. म्हणून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण कॉटनचे कपडे घालतो. ओके, अंडरस्टूड? व्हाय वी वेअर वुलन क्लोथ्स इन विंटर अँड व्हाय वी वेअर कॉटन क्लोथ्स इन समर. अंडरस्टूड दिस टू टॉपिक्स? Clear all of you? Okay. Can I move forward? Yes? Can I move forward now? Okay. Okay. Thank you. So, here Sanjana, you will clear the question number one over here also. Okay? Bagha ite. Animals that gives us wool. Kontya animals pasun aplela lokar me ite? आपल्याला शिकवलं जातं की आपल्याला वूल मिळते शीप पासून. ओके, लहानपणापासून आपण ते शिकत असतो. बट वी गेट वूल फ्रॉम मेनी अदर ॲनिमल्स अदर दॅन शीप. ओके, सी सो दॅट वी ऑल नो. येस, शीप, दे आर ऑफ मेनी टाईप्स. जसं कुत्र्याच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात की नाही, जर्मन शेफर्ड, लॅबराडोर. ओके, तसे शीपच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रजाती असतात आणि त्यांच्या अंगावरचं जे लोकर आहे ते वेगवेगळ्या प्रजातीत वेगवेगळं असतं. कोणाचं हलक, कोणाचं जास्त महाग असं असतं. ओके, सी नाव याक. ओके, वी गेट वूल, वुलन फॅब्रिक आपल्याला याक पासून सुद्धा मिळतं, बघा. देन अँगोरा गोट. अँगोरा गोट ही एक बकरीची जात आहे. ओके, देन हिमालयन और कश्मीरी गोट. हिमालयात किंवा काश्मीर मध्ये आढळणारी बकरी. ओके, देन अल्पॅका. अल्पॅका इज ऑल्सो ॲनिमल दॅट लुक्स लाईक शीप. ओके, मेंढीसारखा दिसणारा अल्पॅका नावाचा एक प्राणी असतो ज्याला ज्याच्या अंगावरील लोकर फायबर म्हणून वापरली जाते. देन लामा. ओके, लामा इज ऑल्सो अ ॲनिमल विच गिव्स अस वूल. येस, सो वी कॅन से दॅट द ॲनिमल्स दॅट गिव्स अस वूल आर शीप, याक, अँगोरा गोट, हिमालयन और कश्मीरी गोट, अल्पॅका अँड लामा. ओके, सी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की ते ॲनिमल, त्या ॲनिमलवर कोणत्या प्रकारचं वूल असतं किंवा ते कोणत्या रिजन मध्ये आपल्या आपल्याकडे आढळतात. ओके, पूर्ण पृथ्वीवर, अर्थवर ते कोणत्या रिजन मध्ये आढळतात ते इथे सांगितलेलं आहे. सो क्वेश्चन नंबर थ्री इज नेम सम ॲनिमल्स फ्रॉम विच वी गेट वूल. ओके, जर तुम्हाला असा प्रश्न विचारला गेला की ज्या प्राण्यांपासून आपल्याला लोकर मिळते त्या प्राण्यांची नावे लिहा, सो यू कॅन राईट शीप, याक, अँगोरा गोट, काश्मीरी गोट, कॅमल, अल्पाका अँड लामा. सो सी शीप. शीप कॉमनली अवेलेबल वूल इन मार्केट. बघा, मोस्टली मार्केटमध्ये आपण जे वुलन कपडे वापरतो ते वूल आपल्याला शीप पासूनच मिळतं. ओके, जास्तीत जास्त लोकरीचे कपडे जे आपण मार्केटमधून घेतो ते लोकर आपल्याला
सॉरी मेंढी पासून मिळतं, ओके, शिप पासून मिळतं. देन याक, याक वूल कॉमन इन तिबेट अँड लडाख. मग तिबेट आणि लडाख या पर या प्रदेशात याकचं वूल मोस्टली वापरलं जातं, कारण त्या प्रदेशातच जास्त प्रमाणात याक हा प्राणी आढळतो. आपल्याकडे याक पाहिलंय का तुम्ही महाराष्ट्रात? सांगा मला, महाराष्ट्रात याक पाहिलाय का कोणी? नो. तर ज्या रिजन मध्ये, बघा सिंपल गोष्ट आहे, ज्या रिजन मध्ये जी गोष्ट मुबलक प्रमाणात असते तिथं तिचाच वापर केला जातो, बरोबर. म्हणूनच याक हे तिबेट आणि लडाख या रिजन मध्ये याक हा प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर आढळतो, तसं आपल्याकडे तो आढळत नाही, म्हणून तिकडे याकचं लोकर हे कॉमनली यूज केलं जातं. ओके, देन थर्ड इज अँगोरा गोट. ओके, अँगोरा वूल, अँगोरा गोट पासून अँगोरा नावाचं वूल मिळतं, जे मोस्टली जम्मू आणि काश्मीर यांच्या डोंगराळ प्रदेशात वापरलं जातं. ओके, हिली रिजन्स ऑफ जम्मू अँड काश्मीर, जम्मू आणि काश्मीर मधील डोंगराळ प्रदेशात अँगोरा गोट नावाचा प्राणी आढळतो आणि त्याच्यापासून निघणार मिळणारं लोकर तेथे वापरलं जातं. ओके, नेक्स्ट इज काश्मीरी गोट. सो काश्मीरी गोट सुद्धा जम्मू अँड काश्मीर मध्ये आढळते आणि तिच्यापासून मिळणारं वूल लोकर हे खूप सॉफ्ट असतं, म्हणून पश्मिना शॉल, पश्मिना शॉल हे काश्मीरची फेमस शॉल आहे आणि ती बनवण्यासाठी काश्मीरी गोटच्या वूलचा, काश्मीरी गोटच्या लोकऱ्याचा वापर केला जातो. लक्षात ठेवायचं आहे पश्मिना शॉल. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो, पश्मिना शॉल साठी कोणता कोणत्या अॅनिमलचा वूल वापरतात. सो यू शुड से काश्मीरी गोट. ओके, देन कॅमल ऑल्सो इट वूल, कॅमल पासून सुद्धा वूल मिळतं. मग कॅमल पासून मिळणारा वूल कोणत्या रिजन मध्ये यूज होत असणार, सांगा मला, सांगा. कॅमल पासून सुद्धा वूल इल्ड केलं जातं. ओके, डेझर्ट रिजन, गुड. ओके, कॅमल मोस्टली डेझर्ट रिजन मध्ये आढळतात, मग डेझर्ट रिजन मध्ये वाळवंटात त्या प्रकारच्या लोकराचा वापर केला जात असेल. ओके, अल्पाका अँड लामा हे प्राणी साऊथ अमेरिका मध्ये सापडतात. ओके, येस प्रद्युम्न. हॅलो मॅम. येस, कॅमलचे उल डेझर्ट मध्ये वापरतात, पण उल हे कोल्ड रिजन मध्ये वापरतात ना? ओके, वूल हे कोल्ड रिजन मध्ये वापरतात, पण राजस्थान मध्ये प्रत्येक वेळी गरम होत असं नाही, रात्री राजस्थान मध्ये पण थंडी वाजते. ओके, येस, रात्री तिथे दिवसभर जितकं गरम होत तितका तिथला प्रदेश रात्री बदलतो. येस, अँड नो नीड कि आपण लोकरीपासून फक्त स्वेटर वगैरेच बनवतो का? नाही, लोकरीपासून काही शोभेच्या वस्तू सुद्धा बनवता येतात. कदाचित ते कॅमलच्या वूलचा वापर त्या शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी सुद्धा करू शकत असतील, बरोबर. येस, अंडरस्टूड? कोणता प्राणी कुठे मिळतो समजलाय? वेअर वी फाउंड इच ऑफ दिस अॅनिमल, लक्षात ठेवायचं आहे हे, दिस इज इम्पॉर्टंट. ओके, नाव बघा, शीप फ्लीस ऑर हेअर, द हेरी स्किन ऑफ द शीप. आता यामध्ये आपण एवढे प्राणी अभ्यासले त्यापैकी आपण शीप, शीपच्या लोकराचा यापुढे अभ्यास करणार आहोत. ओके, सी, शीप फ्लीस ऑर हेअर, द हेरी स्किन ऑफ द शीप हॅज टू टाइप्स ऑफ फायबर्स दॅट फॉर्म इट्स फ्लीस. मेंढीच्या अंगावर जे केस असतात त्यामध्ये दोन प्रकारचे फायबर आढळतात. फर्स्ट आहे द कोर्स बियर्ड हेअर, दाढीचे केस कसे कडक कडक असतात तसे थोडे कठीण असे कडक केस मेंढीच्या अंगावर असतात. आणि सेकंड आहे द फाईन सॉफ्ट हेअर क्लोज टू द स्किन ऑफ शीप, मेंढीच्या स्किनला एकदम चिकटलेले जे केस असतात ते काय असतात, एकदम फाईन सॉफ्ट असतात. ओके, एकदम मऊ असतात.
The fine hair provide the fibers from for making wool. मग हे कोर्स बियर्ड हेअर आहेत जे कडक आहेत ते नाही वापरले जात वूल बनवण्यासाठी, तर जे मऊ केस आहेत फाईन हेअर आहेत तेच वूल बनवण्यासाठी वापरले जातात. ओके तर बघा, व्हॉट इज सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. यामध्ये सिलेक्ट जे ब्रीडिंग म्हणजे काय, त्या रेअरिंग अँड ब्रीडिंग. ओके रेअरिंग अँड ब्रीडिंग. सो व्हॉट इज रेअरिंग अँड ब्रीडिंग, मेंढ्या पाळणे त्यांचं संगोपन करणे. ओके मेंढ्या पाळणे आणि त्यांचं संगोपन करणे आणि त्यांचं उत्पादन सुद्धा करणे. आता ते उत्पादन कसं होणार, प्रजनन घडून आल्यावर. ओके वेन वेन टू शीप्स मेट, सी पॅरेट ए अंडर सॉफ्ट अंडर हेअर. ओके लेट इट बी, हा पार्ट राहू द्या. डायरेक्टली याच्यावर जाण्या अगोदर मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देते. येस माय व्हॉइस इज ब्रेकिंग फॉर एव्हरी वन, प्लीज लेट मी नो. ओके ओके सी बघा, जर तुम्ही मेंढपाळ असाल, ओके तुम्ही मेंढपाळ असाल असं समजा, आणि तुम्हाला हे लोकर विकायचं आहे, पण जो तुमच्याकडून विकत घेणारा आहे तो तुम्हाला तुमच्याकडून कडक कडक केसांचं लोकर विकत घेणार का? नाही, कारण त्याचा त्याला काय उपयोग, तो तुमच्याकडून मऊ केसांचंच लोकर विकत घेणार की नाही. मग तुमच्याकडे मऊ केस असणारच मेंढ्या असायला पाहिजेत, बरोबर? येस ऑर नो? तुम्हाला ज्यातून प्रॉफिट होणार आहे त्याच प्रकारच्या मेंढ्या तुम्ही ठेवणार की नाही? मग आता ते तुम्ही शोधून आणणार का? नो. तर त्याच्यासाठी काय केलं जातं माहितीये, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. ओके सिलेक्टिव्ह ब्रीडिंग केलं जातं. बघा व्हॉट इज सिलेक्टिव्ह ब्रीडिंग, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग म्हणजे काय ते बघूया आपण. बघा पॅरेंट ए सॉफ्ट अंडर हेअर, पॅरेंट बी सॉफ्ट अंडर हेअर. मग जो दोन मेंढ्या, ओके एक मेल आणि एक फिमेल, एक मेल आणि एक फिमेल मेंढी, ज्या दोघांच्या अंगावर सॉफ्ट अंडर हेअरच आहेत, एकदम मऊ केसच आहेत, त्या दोघांचं मेटिंग घडवून आणलं जातं. ओके त्या दोघांचं मेटिंग घडवून आणलं जातं आणि त्या प्रजननातून त्यांचं प्रजनन घडवून आणलं जातं आणि त्या प्रजननातून जे बाळ चाइल्ड किंवा ऑफस्प्रिंग जे बाळ निर्माण होतं, जे बाळ जन्माला येतं, त्याच्या अंगावर सुद्धा सॉफ्ट अंडर हेअरच असतात. बघा आपल्या बघा आपल्या आई वडिलांप्रमाणेच आपण मोस्टली दिसत असतो, राईट? आपले केस त्यांच्या प्रमाणेच असतात. तसंही मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा होतं, जर दोन्ही पॅरेंटचे केस सॉफ्ट असतील तर जो ऑफस्प्रिंग निर्माण होईल, जो त्यांचं बाळ आहे, त्यांच्या अंगावर सुद्धा सॉफ्ट केसच उगवतात. म्हणून सिलेक्टिंग पॅरेंट्स फॉर ऑप्टेनिंग स्पेशल कॅरेक्टर्स इन देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सिलेक्टिव्ह ब्रीडिंग. मग सिलेक्टिव्ह ब्रीडिंग ही पद्धत मोस्टली शेतकरी अवलंबतात, जे मेंढपाळ सॉरी शेतकरी नाही मेंढपाळ, जे मेंढपाळीचा व्यवसाय करतात ते सिलेक्टिव्ह ब्रीडिंगची मेथड अवलंबतात, ज्यामध्ये दोन्ही पॅरेंट ज्याचे सॉफ्ट केस आहेत त्यांना मेट केलं जातं. ओके त्यांची मेटिंग घडवून आणली जाते आणि त्यांच्यातून निर्माण होणारा त्याने जन्म दिलेला जे बाळ आहे त्याच्या अंगावर सॉफ्ट केसच असतात, त्यामुळे त्यांना फायदा होतो, कारण सॉफ्ट केस असणारच वूल हे मार्केटमध्ये पाठवलं जातं. ओके त्यांच्याकडून व्यापारी ते विकत घेतात. येस समजलाय हा टॉपिक, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग समजलाय का? लेट मी नो इन द चॅट बॉक्स, अंडरस्टूड? ओके ओके तर बघा, मोस्टली आपल्या भारतामध्ये रेअरिंग अँड ब्रीडिंग ऑफ शीप, ओके म्हणजेच मेंढी पाळण्याचा व्यवसाय, त्यांचं संगोपन करण्याचा व्यवसाय कोणकोणत्या ठिकाणी चालतो? जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश अँड सिक्कीम, प्लेन्स ऑफ हरियाणा, पंजाब, राजस्थान अँड गुजरात. या राज्यांमध्ये, भारताच्या या राज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात मेंढपाळीचा व्यवसाय चालतो. ओके शीप्स आर हर्बीवोर्स अँड जनरली फेड विथ ग्रास, कॉमन लीव्स, पल्सेस, कॉर्न, जवार, ऑइल केक्स अँड ड्राय फॉडर. बघा मेंढीचं पालन करणे
या मेंढपाळांना खूप सोपं जातं, सोयीचं जातं, कमी खर्चाचं असतं. कारण शिप्स का आहेत, हर्बीवोर्स आहेत, तुम्हाला माहितीच आहे मेंढी काय खाते, झाडाचा पालापाचोळा, पाने, गवत, डाळी, मक्का, ज्वारी, ऑइल केक्स आणि ड्राय फॉडर, म्हणजे जे काही आपण बैलांना वगैरे खाद्य देतो ना, तशा प्रकारचं खाद्य मेंढीसाठी सुद्धा असतं, ते खाद्य मेंढी खाते. ओके, तर बघा इथे तुम्हाला दिलं आहे शीप ब्रीड. जसं मी सांगितलं, कुत्र्याच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात, जर्मन शेफर्ड, लॅब्रेडॉर, तसंच मेंढ्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रजाती असतात. आणि त्यापासून कोणत्या प्रकारचं लोकर आपल्याला मिळतं आणि त्या मेंढ्या कुठल्या राज्यांमध्ये भेटतात, यू कॅन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट. ओके, या टेबलचं स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला एखादं, जसं एखादं विचारलं जाईल की कार्पेट वूल, कार्पेट वूल कोणत्या मेंढीपासून मिळतं, तर यू शुड से नाली. ओके, आणि ती मेंढी कुठे मिळते, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब रिजन मध्ये. ओके, तर बघा आपण टेबल बघूया. यामध्ये फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला दिलेलं आहे शीप ब्रीड, म्हणजे मेंढीची जात, कोणत्या जातीची मेंढी आहे ते. देन क्वालिटी ऑफ वूल, त्या मेंढीपासून कोणत्या दर्जाचं लोकर मिळतं. आणि थर्ड आहे स्टेट्स वेअर फाउंड, आणि ती मेंढी तुम्हाला कुठे मिळेल. ओके, चला बघूया. लोही, लोही नावाच्या मेंढीपासून आपल्याला गुड क्वालिटी वूल, म्हणजे चांगल्या दर्जाचं लोकर मिळतं, आणि ही मेंढी आपल्याला मिळेल राजस्थान आणि पंजाब या रिजन मध्ये. ओके, देन रामपूर बुशेर, रामपूर बुशेर ही मेंढी, या मेंढीपासून ब्राऊन फ्लिस, ब्राऊन कलरचं लोकर मिळतं, आणि ही मेंढी आपल्याला उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मिळते. थर्ड आहे नाली, नालीपासून कार्पेट वूल, आपले कार्पेट असतात ना लोकरीचे कार्पेट, गालीचे, गालीचे कार्पेट माहिती आहेत ना तुम्हाला, लोकरीचे कार्पेट असतात ना, ते लोकर नाली, नाली या मेंढीपासून मिळतं, आणि ती मेंढी आपल्याला राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या रिजन मध्ये मिळेल. ओके, फोर्थ वन इज बखरवाल, बखरवाल फॉर वुलन शॉल. बघा, लोकरीच्या ज्या शाली असतात, ज्या आपण अंगावर पांघरतो, त्या वुलन शॉल बनवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं लोकर लागतं, आणि ते आपल्याला मिळतं बखरवाल या मेंढीपासून. ओके, आणि बखरवाल ही मेंढी जम्मू आणि काश्मीर या रिजन मध्ये आढळते. देन मारवारी, मारवारी कोर्स वूल. ओके, मारवारी थोडं कठीण लोकर असतं, थोडं कडक असतं, आणि ते गुजरात रिजन मध्ये आढळतं. देन पाटनवाडी, पाटनवाडी फॉर होजियरी, होजियरीचे सॉक्स आणि लेगिन, होजियरी एक मटेरियल आहे ते, ज्याचे सॉक्स आणि लेगिन बनवले जातात, आणि त्या होजियरी मटेरियल, ते होजियरी मटेरियल आपल्याला पाटणवाडी या मेंढीपासून मिळतं, जी जी गुजरात रिजन मध्ये आढळते. ओके, समजला हा टेबल? सांगा मला, हॅव यू अंडरस्टूड? येस. ओके, सो आय थिंक वी शुड स्टॉप हिअर, बिकॉज आपल्याकडे पूर्ण प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी वेळ राहणार नाही. सो आपण प्रोसेस नेक्स्ट लेक्चरला घेऊया. आणि आता आय विल आस्क यू सम क्वेश्चन बेस्ड ऑन वॉट एवर पार्ट वी हॅव टेकन. ओके, येस, इट्स ऑलरेडी 9:41, सो वी कुड नॉट कम्प्लीट अवर होल होल पीपीटी, कारण प्रोसेस आहे आणि प्रोसेस समजावण्यासाठी खूप वेळ लागणार. प्रोसेसमध्ये 4 to 5 पार्ट्स आहेत, आणि प्रत्येक पार्ट एकमेकाशी लिंक्ड आहे. सो आय कॅन टेक द ओनली वन, राईट? सो वी आर गोइंग टू रिवाइज वॉट एवर आय हॅव टेकन नाव, अँड आय विल आस्क यू सम क्वेश्चन बेस्ड ऑन दॅट. ओके, येस, फाईन, इज इट फाईन विथ यू? ओके, थँक्यू. बघा, जर प्रोसेस घेतली शिकवायला तर आय विल शो यू. सी,
I will share some names with you, okay? Sharing, then scouring, then sorting, burr, dyeing, okay? And then spinning or rolling. So six process are the six part are process se ani hazard sudha ahet tyachashi related je aaple aaj complete honar nahi. So te apan next lecture la gheuya ani aaj jo kahi part shikavla ahe tyavar I will ask you some question. Okay, so what are fibers? Yes, what are fibers? Who will tell me what are fibers? तुम्हाला फायबर बद्दल जे काही समजलं आजच्या लेक्चर मध्ये ते तुम्ही सांगू शकता. एक सेंटेन्स असेल तरी चालेल, मराठी मध्ये असेल तरी चालेल, बट यू हॅव टू आन्सर. ओके, फक्त आन्सर द्यायचा आहे मला. राजदीप, फायबर आर थ्रेड लाइक स्ट्रक्चर विच आर यूज टू मेक क्लॉथ्स, डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉथ्स. गुड, व्हेरी गुड. एनीवन एल्स, अजून कोणी सांगणार का व्हॉट आर फायबर्स? येस प्रद्युम्न, हॅलो मॅम. येस, फायबर्स वेगवेगळ्या प्रकारच्या मॉलिक्युल्स पासून बनलेले असतात आणि देर आर टू टाइप्स ऑफ फायबर्स, सिंथेटिक फायबर्स अँड नॅचरल फायबर्स. ओके, येस. नाव अनघा, कॅन यू गिव मी द एक्झाम्पल ऑफ नॅचरल फायबर्स, बोथ प्लांट अँड ॲनिमल्स? हॅलो, येस. कॉटन, कॉटन, हेम्प आर नॅचरल फायबर्स अँड पॉलिस्टर इज मॅनमेड फायबर. ओके, कॉटन, ज्यूट हे प्लांटने मिळालेले झाले. आणि व्हॉट अबाउट ॲनिमल्स, ॲनिमल फायबर्स? ओके, विरंजित, कॅन यू टेल मी द नेम्स ऑफ ॲनिमल फायबर्स? ॲनिमल फायबर्स आर पॉलिस्टर, नायलॉन अँड नो 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 दे आर सिंथेटिक. ॲनिमल फायबर ना, येस. आताच तर आपण पाहिलं ॲनिमल फायबर, येस, सिल्क अँड वूल. ओके, वाय द फायबर्स वेर डिस्कवर्ड, वाय अर्ली मॅन डिस्कवर्ड फायबर? अश्मयुगीन मानवाने फायबर्सचा शोध का लावला? पूर्वीच्या काळच्या मानवाने फायबर्सचा शोध का लावला? ओके संजना, बदलत्या वातावरणामुळे त्याला त्याचं संरक्षण करण्यासाठी गरज भासू लागली, त्याच्यामुळं त्यानं फायबरचा शोध लावला. ओके गुड. अँड ओके, आणि त्याने त्याची ती गरज कशी भागवली, कशा प्रकारे त्याने गरज भागवली त्याची फायबरची? व्हॉट ही डीड, येस प्रद्युम्न. हॅलो मॅम, येस. ही किल ॲनिमल्स अँड ईट मीट अँड देअर वूल इज यूज फॉर मेकिंग क्लॉथ. येस गुड. ओके, व्हाय वी वेअर वुलन क्लोथ्स इन विंटर? व्हाय वी वेअर वुलन क्लोथ्स इन विंटर? ओके, आय वॉन्ट द आन्सर फ्रॉम एनी वन अदर दॅन प्रद्युम्न अँड राजदीप. ओके अनघा, यू कॅन आन्सर. हॅलो, येस. या कपड्यांमुळे आपल्याला हिवाळ्यात ऊब मिळते, त्याच्यामुळे आपण ते कपडे वापरतो हिवाळ्यात. ओके,
okay, so in the winter region, okay, in the winter region, why the animals have if fur like wait, not actually in the winter region, फक्त winter region मध्येच नाही. Okay, why some animals have a very thick hair on their body, काही प्राण्यांच्या शरीरावर खूप दाट केस का असतात? Yes राजदीप. To protect them from the things and the climate and changing weathers. Okay, and that is understood that we wear woolen clothes in the winter season to keep us warm, right? आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये आपलं शरीर गरम ठेवण्यासाठी वुलन क्लोथ आपण घालतो. ओके, बट व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट वूल? त्या वूलची नक्की कोणती प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळे आपलं शरीर ते वॉर्म ठेवू शकतं, गरम ठेवू शकतं? येस एनीवन? प्रद्युम्न, कॅन यू आन्सर दिस क्वेश्चन? येस मॅम. येस, बिकॉज वूल इज कॅप्चर एअर अँड एअर इज बॅड कंडक्टर ऑफ एनर्जी. व्हेरी गुड. And can you explain this property related to cotton also? No, ma'am. Okay, so can anyone explain this property related to cotton? How cotton reacts to this property? Okay, Rajdeep. Cotton reacts oppositely. Yes. From wool, it is a good conductor of heat, and the air. See, here we are talking about air. Okay, so cotton is not a good conductor, like it cannot trap air. Okay, हवा ही दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे, हवा दोन्ही ठिकाणी हीट कंडक्ट करू शकत नाही. ओके, हवा दोन्ही ठिकाणी सेम असणार आहे, पण डिफरन्स इज वूल ट्रॅप्स द एअर. वूल काय, लोकर काय करतं, एअरला ट्रॅप करून ठेवू शकतं. ऑन द अदर हँड कॉटन कॅनॉट ट्रॅप एअर. ओके, समजला डिफरन्स? ओके, सो हवेचा काही याच्यात प्रश्न नाहीये, इथे प्रश्न आहे वूल अँड कॉटनचा. वूल काय करतं, एअरला ट्रॅप करून ठेवू शकतं. ऑन दी अदर हँड कॉटन कॅनॉट ट्रॅप एअर. ओके, सो कॅन यू नेम एनिमल्स दॅट गिव्स अस वूल? येस एनीवन? चला एकेकाने एक नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, जे एनिमल्स आपण पाहिले ना त्याचं एकेकाचं नाव लिहा. चला ओके, शिप शिप कंप्लीट, याक कंप्लीट, आता त्याच्यानंतर वेगळं नाव लिहायचं कोणतं तरी. चला कश्मीरी गोट. ओके, अँगोरा गोट. ओके, कॅमल. येस, लॅमा. ओके, अँड अल्पॅका. अल्पॅका इज ऑल्सो अॅनिमल. सी, ओके, दिस वन अल्पॅका इज ऑल्सो अॅनिमल फ्रॉम विच वी गेट अवर वूल. ओके, ओके, सो विच इज द कॉमनली अवेलेबल वूल इन द मार्केट? From which animal we get the wool which is commonly available in the market? Sheep. Okay, and in the Tibetan region
From which animal we get the wool in the Tibet and Ladakh region? Yes, in the Tibet and Ladakh region. Tibet and Ladakh region madhe kunte? Okay, yak. It's yak. And now the next question is, can you name the two types of hair on the body of sheep? Can you name the two types of hair on the body of sheep? Yes. Coarse braid hair and its beard. Okay, manje daadhi, braid nahi. Yes, Pradyumna, you want to answer? Yes, ma'am. Soft hair and coarse braid hair. Beard hair. Okay, good. And for making wool, which type of wool is sorry, which type of hair is required? Soft hair. Okay. Okay, so can you name, can anyone name the regions in India where rearing and breeding of sheep takes place? The regions in India. Chala ek ek naav liha chat box madhe. India cha konta region madhe, Bharata cha konta region madhe mostly mendhyancha sangopan palan poshan kela jata. Yes, Gujarat is one. Yes, then Gujarat, Rajasthan, afterwards. Yes, Uttari bhag sangaycha ahe, Bharatacha Uttari bhag, varche desh. Sorry, desh nahi, rashtra. Okay? Jammu Kashmir. Yes, good. Yes. Himachal Pradesh also. Yes? Done. Okay? Uttar Pradesh. Yes, good. And Sikkim also, okay? Sikkim also. Okay, can anyone read this table for all of us? Can anyone read this table once for all of us? Aplya kanavarun ekda he jaycha ahe tar koni read karel ka? Okay, Anagha. Hello. Yes. Lohi. Good quality wool, Rajasthan and Punjab. Okay. Rampur, Bushehr, brown fleece, Uttar Pradesh, Himachal Pradesh. Nali, carpet wool, Rajasthan, Haryana, Punjab. Bakarwal, for woolen shawls, Jammu and Kashmir. Marwari, coarse wool, Gujarat. Patanwari, for hosiery, socks, leggings, Gujarat. Okay, so we have completed here, till here, right? So anyone has any doubt? I don't think so, as you have answered very well. All of my questions you all have answered. Okay. So I think you don't have any doubt, right? Okay. You enjoyed today's session? Yes. I enjoyed taunting you. Did you enjoy learning from me? Yes. Yes or no? Please let me know. Okay. Thank you. So here we are going to end with our session. In the next lecture, we will be dealing with the processing of wool. Okay, processing of wool completes. However, upon silk industry madhe, manje apla jo fiber cha dusra part ahe, dusra type ahe animal fiber cha silk. Okay, tar tumhi sangu shakta ka mala silk rearing and breeding ya vyavsayala kay mhantat English madhe ek shabd ahe ja madhe silk worm la vadhavla jato. त्याच्यापासून सिल्क उत्पादन केलं जातं. त्याला काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? जसं आपण कोंबड्या पाळतो त्याला आपण पोल्ट्री म्हणतो की नाही? पोल्ट्री फार्मिंग. नो, सिल्कवर्म फीड नाही. अजून एक शब्द आहे, सायंटिफिक वर्ड आहे. सायंटिफिक वर्ड. कॅन एनी वन आन्सर? एनी वन नोज? इट इज कॉल्ड ॲज सेरिकल्चर. ओके, सिल्कवर्म पासून सिल्कवर्मच्या उत्पादनाच्या प्रोसेसला सेरिकल्चर असं म्हणतात. ओके, हे फक्त तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेशन तुम्हाला असावी म्हणून सांगितलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते बघणारच आहोत. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर फॉर टुडे.
okay, you want spelling? Sericulture. Okay. Okay. So now, if you don't have any doubt, you have cleared all the things I have taught you, you can leave the class. Okay. Bye bye, everyone. Bye, ma'am. Bye. Yes, Anjana, there is no problem. Okay, she left. Okay. Yes, Tanvi, you can leave the class now.